नमस्कार, पानपराग क्रिकेटर्स उसगावतर्फे सगळ्यांचे स्वागत करता। पानपराग आयोजित 5, 6, 7 आणि 9 एप्रिल असं भव्य दिव्य टूर्नामेंट, क्रिकेट टूर्नामेंट आयोजन जाता आणि या टूर्नामेंटाच्या बक्षिसांचे अनावरण सोहळा आणि त्याचबरोबर 5, 6, 7 आणि 8 तारखेक ज्यो टीमी खेळल्यो त्यांचे हांगा लाईव्ह आम्ही ड्रॉ काढा, जेणेकरून कोणाच्या मनात किंतू परंतु असं न्हू 5 तारखेक कोणा विरुद्ध कोण खेळटलो हेजो लाईव्ह ड्रॉ हांगा काढा आणि तो युट्यूबाच्या माध्यमातल्यान तुम्ही लाईव्ह पळयतले। असं एक ट्रान्सपरन्सी असलेलो टुर्नामेंट। पहिले आम्ही हे जे बक्षीस असा त्याचे अनावरण करता आणि या अनावरण सोहळ्याक आमकां प्रमुख पाहुणे म्हणून लाभता आमच्या उसगाव पंचायतीचे सरपंच माननीय श्री नरेंद्र गावकर हे, त्याचबरोबर खास निमंत्रित पाहुणे म्हणून आमच्या बरोबर उपस्थित असा उसगावचे जिल्हा पंचायत सदस्य श्री उमाकांत गावडे हे, त्याचबरोबर आमचे एक मोठे आधारस्तंभ गेले कितलेशेच वर्षा आमकां मार्गदर्शन करता आमच्या वाटल्यान भक्कमपणे उभे रावता ते उसगाव पंचायतीचे माजी सरपंच माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री तुळशीदास प्रभू हे, त्याचबरोबर आणि एक मोठे आधारस्तंभ ज्याच्या आशीर्वादान आणि ज्यांच्या भक्कम पाठिंब्यात आम्ही पुढे सरता असे संजय पाटील हे मानेस आमच्याबरोबर असा आणि उसगावच्या आमच्या या पानपरा क्रिकेटर्सचे अध्यक्ष रत्नाकर प्रभू आमच्याबरोबर असा। सगळ्या मानेस्तांचे व्यासपीठावर असलेले सगळे मानेस्त आणि व्यासपीठासमोर असलेले सगळे उपस्थित यांचे हांव मनापासून स्वागत करता आणि विनंती करता आमचे मार्गदर्शक माजी सरपंच तुळशीदास प्रभू यांका की त्यांच्यानी आमकां मार्गदर्शन करचे। आयचो हो ओल्ड गोवा टेनीस टुर्नामेंट खेळपाक लागून ज्या पानपराग स्पोर्ट्स असोसिएशन ह्या संस्थेन हो आयचो ड्रॉ काडपाक आयच्या निमतान हांगा जमिल्ले आमचे जिल्हा पंचायत मेंबर आमचे उमाकांत गावडे सरपंच बाब नरेंद्र गांवकर आमगेले पाटील भाऊ कार्यकर्ते आणि तसेच माझे बंधू रत्नाकर प्रभू अजय बाकर बाकीचे सगळे हांगा बसिल्ले मानिस्त म्हणजे मित्रवर्ग। खरं म्हणजे हो टुर्नामेंट जो पहिली क्रिकेटूच खेळटाले पानपराग ह्या नांवान, मागीर हो टुर्नामेंट त्यांच्यानी बंद केलो आणि व्हॉलीबॉल टुर्नामेंट सुरू केलो। अलूट लोकांची गर्दी आणि असो म्हाका दिसता गोंयान नंबर 1 हो व्हॉलीबॉली टुर्नामेंट जावपाक लागलो। काही कारणास्तव हो व्हॉलीबॉल टुर्नामेंट बंद केलो गेलो आणि ह्याच पानपराग संस्थेन आपली आपला मोर्चा परतो टेनीस क्रिकेट बॉल टेनीस खेळपाक लागून त्यांच्यानी परती सुरवात केली आणि त्यांकां ह्या टुर्नामेंटाक सबंद गोयच्यान जे इतले घवघवीत यश मेळ्ळें आणि ह्या यशान अलोट गर्दी बऱ्या बऱ्या प्लेयरांचो खेळप त्याचबरोबर क्रिकेटचे समालोचन लोक मुद्दाम आयकपाक लागून भायले भायले आमच्या उसगावा येवपाक लागले। आणि सांगपाची गोष्ट म्हणजे तुमकां की आमच्या उसगावचे नाव खरें असे जेन्ना मोठे टुर्नामेंट घेता जावं कसलो एक्टिविटीज बरो करता तेन्ना आमच्या गांवचे नाव वयर येता हे प्रत्येक भुरग्यांनी हेजेर विचार करप महत्वाचे असता। खेळ म्हणजे फक्त खेळूच असो न्हू, कारण ह्या खेळान मनशाक इतले प्रोत्साहन मेळटा इतले इतली एक्सरसायज जाता भुरग्याची मेंटेलिटी इतली वाडटा आणि भुरग्याचे लक्ष आणि खंय वचना। ताका लागून म्हाकाय दिसता की हांव पयली सुद्दां एक ल्हानपणापासून व्हॉलीबॉल खेळपी क्रिकेट खेळपी बाकी लाँग जंप हाय जंप शॉर्टपूट ह्या सगळ्या हितून हांव बरो तरबेज आशिल्लो आणि आज पर्यंत ताका लागून म्हाका तरी दिसता अजून पर्यंत माझे हेल्थ बरें आसा। आणि क्रिकेटचो हो टुर्नामेंट जो सबंद गोंयभर जो जाता सगळ्या गोंयच्या लोकांचे हेजेर लक्ष आसा। फाटले फाट टुर्नामेंट जेन्ना खेळलो तेन्ना काही हे भुरगे म्हणपाले ना जावचो ना जावचे ना, हांकां सदरीच आमी आमचो सपोर्ट आसतलो फोर्स आसतलो कारण आमच्या गांवान हे एक उज्ज्वल नाव अशें जाता आणि हो क्रिकेट टुर्नामेंट यांच्यानी सदरीच चालू दवरचो। म्हाका दिसता गोंयान फस्ट टायम पयले 2 लाख अशे प्रायज फस्ट टायम हांव आयकता
आनी वो टुर्नामेंट सदोदीत हाँ आमच्या उजगूंचे भुरगे जाव बाकीचे भायले सुद्धा भुरगे जे ह्या आमच्या ग्रुपाक उजगांव पानपराग ह्या संस्थेक जो आदार देता आनी ह्या खुबशा गरीब दाटे सुद्धा भुरगे ह्या टुर्नामेंटाक मोठ्या प्रोत्साहन दिवन काम करता आनी खरोखरच त्या भुरग्यांची तोखणाय आमी करता आनी हो हे प्रत्यक्ष आमच्या गांवचे भुरगे कशें काम करता हे त्या दिसा तुमकां क्रिकेट ग्राउंडार पळोवपाक मेळटलें. म्हाका हांगा आपयलो दोन शब्द उलोवपाक दिले त्या बद्दल तुमकां हांव सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आनी हो टुर्नामेंट पान पराग हो मोठ्या प्रमाणान उत्स्फूर्तेन जावचो आनी आयच्यान ही सुरवात जी तुमची बरी आसा आनी ह्या अंबेच्या स्थळान तुमी अंबेच्या आनी भुमकेच्या स्थळान तुमी सुरवात जी केल्या ती खरोखरच तुमकां यश लागतलें हें सांगून हांव म्हाजे दोन शब्द सोंपयतां. देव बरें करूं तुमकां. देव बरें करूं भाई. हांगा ह्या पवित्र स्थानार एक वटेन श्री भुमका आसा, दुसरे अंबा भवानी ताका तेका पुर्वाचारी आसा. ह्या पवित्र ह्या देवाच्या सानिध्यान हो हांगा हो कार्यक्रम घडटा. भव्य अशी गोंयान जिजे खूब मोटी चर्चा जाता, लोक रावता हो टुर्नामेंट खेळपाक पळोवपाक प्रत्यक्ष पळोवपाक यूट्यूबाच्या माध्यमातल्यान. आणि गोंयानूच न्हू महाराष्ट्रात कर्नाटकात सुद्धा ह्या स्पर्धेची ह्या आमच्या उजगांवचे जे पानपरक क्रिकेटर्स आसा त्या टुर्नामेंटाची खूप मोठी चर्चा जाता. भव्य दिव्य असे 2 लाखाचे पहिले बक्षीस असा, रनर्सअपाक 1 लाख, सेमी फायनलिस्टाक 50,000, बॉलर बॅटर यांना सोफा मॅन ऑफ द सिरीज एका एक व्हडला सोफा अशी. आणि केवळ खेळपाक येतात त्यांना न्हू, खेळ पळोवपाक ज्या दिसा 9 तारखेक लोक येतात प्रेक्षक त्यांनाय बी प्रायज असतं अशी भव्य दिव्य स्पर्धा. पण अनु असे झाले की ग्राउंडचा आमकां एक प्रॉब्लेम फेस करचो पडलो. पावसान कठोर कोसळलो आणि तो काढूक शक्य ना, लोकांना 5-6 ट्रिपी जाताल्यो. आणि आयोजन समितीतले अध्यक्ष आमचे रत्नाकर प्रभू यांनी टेन्शन घेतले, तो ग्राउंड जावचोच ना जावचोच ना. आम्ही वामन मयेकर सराक जे जेंची कल्पकता जनक जावन आसा ह्या फॉर्मेटाचे त्यांना फोन केलो, सर जावचे ना. वामन सर म्हणाले भिवू नका, टुर्नामेंट तुमकां देवाच्या आशीर्वाद असा कसोच हाडचो ना, खंयच्या तरी माध्यमातल्यान प्रश्न सुट्टले. हांव विवेक संतोष आणि रत्नाकर कामांक लागले, कामाक लागले म्हणून पहिले आम्ही वचून सरपंचाक मेळ्ळे नरेंद्र गांवकराक, कारण ते सरपंच असले, ग्राउंड त्यांच्या ताब्यात असा. आणि एकूच उतरात आम्ही त्याला सांगले, सरपंच ग्राउंड जाय केन्ना जाय, 1 मार्चाक जाय, झाले म्हणून लागलो. पॉझिटिव्ह उतर ज्या दिसा मेळ्ळे त्याच दिसा एक आमकां कितें तरी हे झाले, सिद्धांत झाल्या भशेन आणि आम्ही कामाक लागले. आणि 1 मार्चाक न्हू सरपंचान डन केले सगळे उलयल्यांनी 26 फेब्रुवारीक आमकां ग्राउंड अवेलेबल करून दिलो. सरपंच म्हणून हो टुर्नामेंट घडपाक पावता. सरपंच स्वतः एक क्रिकेट लवर, गांजेश्वरी क्रिकेटर ही त्यांची एक टीम असा, सो क्रिकेट प्रेमी झाले. आणि ह्या पानपरागाक लागून खूप मोठे आमकां सहकार्य लाभलेले असा. सर तुमकां विनंती असा तुमचे एक दोन मार्गदर्शनाचे शब्द आमकां जाऊ दी. गुड इवनिंग. हांगा माचेर बसलेले माझे मित्र आबा भाई, तसंच भाऊ आणि माझा फ्रेंड रत्नाकर. पानपराग म्हटल्या रत्नाकराचे नाव सगळ्यात पहिली येता. तुमकां खबर आसतली आमी ल्हान आसतना पानपराग म्हणजे आमची सामकी उजगांवची फामाद टीम. कित्याक पानपराग म्हणटकूच बाकीच्यो व्हडल्यो व्हडल्यो टिमी सगळ्यो तांकां भियाताले आनी इतले बरे खेळटाले क्रिकेट खेळून तेंच्यांनी आपलें नांव खूब वयर काडलेलें आसा. तशेंच व्हॉलीबॉल जे टुर्नामेंट जाताले, जो उजगांवान टुर्नामेंट जातालो तो गोंयान आनी लागीं लागसाराक हांवें तरी खंय पळोवंक ना. रत्नाकर प्रभू आनी रत्नाकराची टीम असो टुर्नामेंट घडोवन हाडटाले ती लोकांक लोक इतले जमताले तेजेरूच कळटाले ह्या टुर्नामेंटाचे हे कितें ते. तसोच आतां रत्नाकरान हो 9th ऑल गोवा टेनीस टुर्नामेंट आयोजीत केला, त्या बद्दल हांव खरेंच रत्नाकराचे आभार मानता. कित्याक उजगांव वाठारांत आमचो असो टुर्नामेंट केन्नाच जावंक ना आनी जावचोय ना. कित्याक रत्नाकरांनी जी टीम इतली एफर्ट घेता एक टुर्नामेंट घडोवपाक, हांव लोकां कडेन मागता, अपील करता, तुमी मुद्दम येया आनी उजगांव जो पानपराग आयोजीत टुर्नामेंट जाता तो येवन पळया आनी तुमी तुमच्या गांवांत असो टुर्नामेंट घडोवन हाडा. कित्याक तेजी प्रायजां, तेजी ती खेळपाची प्लेयरांक हें दिवपाची फेसिलिटी, तेंकां प्रोत्साहीत करपाचें सगळें हें तेज्या. खरेंच रत्नागर इतलो बरो टुर्नामेंट करता म्हाका दिसना गोंयान असो टुर्नामेंट जाता तसो. तशेंच हांव आमच्या हेल्थ मिनिस्टराकूय सांगूंक सोदतां, आमच्या विश्वजीत बाबाक, कित्याक आमकां खरोच एक ग्रावंडाची अडचण आसा उजगांव गांवांत. हांवें तेजे कडेन प्रश्न मांडलेलो आसा आनी तेणी आमकां उतर दिलां की ह्या 2 वर्सांक तुमचो ग्रावंड हांव पूण करून दितलो म्हणून.
तशेंच हांव तुमचे कडेन मागता लोकां कडेन, कित्याक तुमी जाता तितके एडवर्टायज करा आनी हो आमचो पानपरागाचो जो टुर्नामेंट जावन आसा तो ग्रँड करुया. कित्याक अंदू जर आमी बरो केल्लो फुडल्या वर्सा आमकां हेज्यान बरो करूंक शकतलो. तशेंच आयज म्हाका आयज रत्नागरान हांगा आफोवन म्हाका हो मान दिल्या बद्दल थँक्यू. एन्ड परत रत्नागरान तेजे टिमीक बेस्ट ऑफ लक फॉर ऑल गोवा 9th ऑल गोवा क्रिकेट टुर्नामेंटाक लागून. थँक्यू. देव बरें करून सरपंच, एक आमच्या मनान जी मोठी खंत असली ती तुम्ही व्यक्त केला. उसगांव प्लेयर खूप असा पण ग्राउंड ना आणि बाबाकडे म्हणजे हेल्थ मिनिस्टराकडे तुम्ही उलून हो आमचो प्रॉब्लेम सॉल्व करता म्हटला. सो तुमका आणि बाबाकूय देव बरी इच्छा ताकद देऊ आणि उसगांव एक बरो ग्राउंड करचो. आणि सरपंच तुम्ही होस्ट या नात्यान तुमका विनंती करता 5, 6, 7, 8 आणि 9 हे पाचूय दीस तुम्ही ग्राउंडवर मात्र हजर राहा. आमकां खूप बरं दिसतलं आमचो सरपंच पाचूय दीस हरशी असतात तुम्ही आमच्या बरोबर, पण त्या दिसा गोंयभरातले प्लेयर येतले. सो तुमचो आधार तुमचो तेको आमकां जायच पडटलो. हांव विनंती करता सगळ्या मान्यवरांक कृपया आम्ही फुडें येऊया आणि बक्षिसाचे अनावरण असा त्याचा कार्यक्रम करूया. सो सरपंच आणि जिल्हा पंचायत सदस्य आबा, त्याचबरोबर तुळशीदास प्रभू आणि आमचे संजय पाटील आणि अध्यक्ष रत्नाकर प्रभू यांना विनंती असा आम्ही पहिली अनावरण करता चषकाचे. मानेस्तांनी पुढे येऊचे आणि या अनावरण सोहळ्यात सामील जाऊचे. सो ह्यो ट्रॉफी खास आम्ही करून घेतल्या आमच्या टुर्नामेंटाक लागून. आज मेरेन अशो ट्रॉफी कोणीच देऊ ना. स्पेशल ग्लासाचे ट्रॉफी आमचं विथ लोगो जिंकता त्याला 2 लाख आणि ही ट्रॉफी रनर्स अपाक 1 लाख आणि ट्रॉफी आणि सेमी फायनल 50,000 आणि सायडीक ज्यो दोन्ही ट्रॉफी इच त्यांना मिळतल्यो. सो खास सावंतवाडीच्यो सदा स्पोर्ट्स यांच्या कडल्यान आम्ही ट्रॉफी करून ह्या टुर्नामेंटाक खास अशा प्रकारच्यो गोयात आज मेरेन अशो ट्रॉफी कोणीच देऊ ना हे आमकां हेजो खूप अभिमान असा आणि ह्यो ट्रॉफीचे अनावरण झाले असा. हांव पानपराग तर्फे सगळ्यांचे आभार मानता आणि विनंती करता माझे सांग तुम्ही कृपया प्रेक्षकगृहात येऊन बसून घेऊचे. आमच्या एक आयोजन समितीतले प्रमुख दादी कामतूय हांगा पावले असा, त्यांना विनंती असा कृपया प्रेक्षकगृहात बसून घेऊचे. दादी कामत रोकडेच आम्ही हेजो लाईव्ह ड्रॉ काढटा आणि ड्रॉ काढपाक दादी कामत तुम्ही व्यासपीठावर येऊचे. दादी कामत सो युट्यूबाच्या माध्यमातल्यान हो लाईव्ह ड्रॉ आम्ही काढटा. या टुर्नामेंटाचे ज्यांची संकल्पना असा फॉर्मेट कसं ठरचो, टुर्नामेंट कसं जावचो, काय रुल्स रेग्युलेशन कसे असे, टुर्नामेंटाची सुरुवात कशी जातली, सोपतलो कसो, या सगळं डिझाईन करपी सर वामन मयेकार आमच्या बरोबर असा. त्याचबरोबर आयोजन समितीतले दादी कामत संतोष हांगा असा. हो युट्यूबाच्या माध्यमातल्यान तुमकां लाईव्ह ड्रॉ पळोवपाक मेळटले. जितले मालक हांगा येयल्ले आसा, मॅनेजर येयल्ले आसा, ओनर येयल्ले आसा, को ओनर येयल्ले आसा, टीम मॅनेजमेंटातले इतर रिप्रेझेंटेटिव्ह हांगा जमल्या, त्यांचे सगळ्यांचे स्वागत करता. आणि लाईव्ह ड्रॉ काढच्या पहिली ह्या टुर्नामेंटाचे रुल्स अँड रेग्युलेशन किती असले त्याचे वाचन करून तुमकां दाखयता. पानपराग क्रिकेटर्स उसगांव रुल्स अँड रेग्युलेशन. द मॅचीस विल बी प्लेड विथ हॅवी टेनिस बॉल. Chucking of ball will be strictly prohibited. Team should adhere to given timings, failing which over will be deducted. Umpire decision will be final decision. Players are not allowed to use abusing language. Compulsory common team jersey, track pant and shoes. Matches will be played of 6 hours
deduction or addition in over will be at the sole discretion of organizers. Players have to submit original election card before the match. If player minor, then he should submit original Aadhaar card. Before the start of the second innings, there will be no protest entertained throughout tournament. I repeat again, before the start of the second innings, there will be no protest entertained throughout the tournament. Playing list should be submitted 25 minutes prior to match schedule time. If any captain wants to protest against any opposition player, it should be before the start of the second inning by depositing Rs 2000 per player to the organizer. I repeat, by depositing Rs 2000 per player to the organizers. Organizer will commute only with the team captain. Captain should explain the rules to their team. Any player found arguing with the umpires or entering the ground, penalty will be imposed on the particular team. I repeat, entering the ground, penalty will be imposed on the particular team. If the match gets tied, decision will be taken on super over. Organizers have right to change any decision on any point of the time without giving notice to the participating team. A team failing to observe or cooperate any of the foregoing rules may be disqualified. 15 players list has to be submitted. 6 hours has to be complete within a 25 minutes. In case delay, it will be penalized. I repeat, six overs has to complete within a 25 minutes. In case delay, there should be penalty. Organizers are not responsible if any of the player gets injured while playing. Team should carry their own helmet for wicket keeper if any wish to do close wicket keeping. Organizers will not allow wicket keeper to stand close if they are not using helmet. If batsman gets out, other batsmen should reach on pitch within 70 seconds. Otherwise, batsmen get time out. I repeat, if batsman gets out, other batsmen should reach on pitch within 70 seconds. Otherwise, batsmen get time out. And without injury, if batsman gets retired out, then one ball will be counted. This is a special rule. I repeat, without injury, if batsman gets retired out, then one ball will be counted. So these are the same rules and regulations. You will have to strictly abide. And आम्ही आता लाइव या ड्रॉ सुरू करता. आमच्यामध्ये असा या टूर्नामेंटाच्या रूल्स एंड रेग्युलेशन किंवा इतर फॉर्मेट असे जनक सर वामन मयेकर आणि त्यांना असिस्ट करतले दादी कामत आणि संतोष. माईक देता सर वामन मयेकर सर यांच्याकडे आणि या यूट्यूबच्या माध्यमातल्या 5, 6, 7, 8 असे 4 दिवस टूर्नामेंट मॅची जातल्यो. ऑफकोर्स 9 तारखेक सेमीफायनल आणि फायनल जातली, पण 5 तारखेच्या मॅची जातल्यो त्याचा ड्रॉ आम्ही आता काढता. आणि सर वामन मयेकर यांच्याकडे माईक देता. संतोष सांगतलो खुशी टीम कोणा अगेन्स्ट खेळली ती 5 तारखेक. आता पहिलो काढता तो 5 तारखेक 9 समाजातली मॅच पहिलोच काढतलो आमचा प्रेसिडेंट रत्नाकर प्रभू. एकट्यान 2 काढप. ही खेळली 9 सुमार 5 तारखे फर्स्ट मॅच. आणि ती जाऊन असा सत्पुरुष क्रिकेटर्स सावयवेर एम आणि त्याच्या वांगडा खेळले ध्रुव पारसे. पारसे आता फुडली मॅच जातली 10 सुमार, तेजी आता आम्ही ड्रॉ काढता 5 तारखेक 10 सुमार आमकता भाऊगडे. आणि ती पहिली टीम जाऊन असा भूमिका 11 काणका
भूमिका इलेवन कणका आणि त्याच्या वांगडा खेळले दत्ता क्लासिक असरना असणारा दत्ता क्लासिक असणारा ही मॅच जातली धांग सुमार पाच तारखेक. आता फुडली मॅच अकरांक सुमार पाच तारखेक आमकता आबागडे तेणी काढचे अकरांक. आणि ती टीम जाऊन असा गणपती वॉरियर्स धारबांदोडा. आणि त्याच्या वांगडा खेळतले शांतादुर्गा कारापूर. फुडली मॅच जातली दोनांक आमकता सायमना कडे तेणे हे काढचे ही मॅच जातली दोनांक सुमार पाच तारखेक. एसएमडी ब्रदर्स सुल्ला आणि त्याच्या वांगडा खेळतले दोनांक सुमार पोळा कोंडे दोनांक आरवी क्रिकेटर्स तळावलेम. फुडली मॅच तिनांक आमकता बाई कडे तुळशीदास बाई. तिनांक सुमार तिनांक पहिली टीम जाऊन असा हनुमान एस सी गोयली. आणि त्याच्या वांगडा खेळले पीजी वॉरियर्स कोंडाय. पीजी वॉरियर्स कुडणे कुडण्या हो झालो पाच तारखेचो. आता विम्याची फुडली जातली तर स तारखेक णवांक सुमार णवांक जातली आमकता रामदास बाई कडे. ही मॅच जातली णवांक स तारखेक. पहिली मॅच श्री ब्रह्मादेवी क्रिकेटर्स पाळी. आणि त्याच्या वांगडा खेळतलं दाट सकाळ खांडोळा. आमकता राजन भाई कडे फुडल्या मॅचेचो ड्रॉ काढतो. ही मॅच धांग सुमार धांग जातली सेकंड मॅच धांग
शेल्डन ब्लास्टर शेल्डन आणि त्याच्या वांगडा खेळले त्याच्या वांगडा खेळले डिझेल बॉईज अंजुना हा मग तर सुभाष देसाई कडे तेने फुडले मॅचीचो ड्रॉ काढतो थर्ड मॅच रकनेश्वर क्रिकेटर्स पाळी आणि त्याच्या वांगडा खेळले आरवी कोरगाव कोरगाव रकनेश्वर वर्सेस आरवी कोरगाव अमकता चंद्रकांत भाईकडे फुडल्या मॅचीचा ड्रॉ काढतो ही मॅच जातली दोनांक आणि ती टीम जाऊन असा सातेरी क्रिकेटर्स होंडा आणि त्याच्या वांगडा खेळले सिकेसी आडपय अमकता दत्तू भाईकडे तेने फुडल्या मॅचीचा ड्रॉ काढतो ही मॅच जातली तिनांक जाय ते काय आणि ती पहिली टीम जाऊन असा श्री बोडगेश्वर आणि त्याच्या वांगडा खेळले गणपती वरियर उसगाव ह्यो झालो स तारखेक आता आम्ही सात तारखेचे काढटले आमकता शिवाजी देसाय हेणे येवचो सात तारखे पहिली मॅच ती टीम जाऊन असा कॉलेम क्रिकेटर्स कॉलेम आणि त्याच्या वांगडा खेळले पापा इलेव्हन केरी हा मग तर विवेक प्रभूकडे या फुडल्या मॅचीचा ड्रॉ काढतो सेकंड मॅच ही जातली धांग आणि ती पहिली टीम जाऊन असा राधाकृष्ण फार्म उसगाव आणि त्याच्या वांगडा खेळले पुढे आता कोणते
शान स्ट्रायकर वाड्यान फुडल्या मॅचीचो ड्रॉ करपाक हांव पळयतां. सदगिरी थर्ड मॅचीचो ड्रॉ आणि ती पहिली टीम जाऊन असा साई सातेरी कोटी. ही मॅच जातली अकरांक आणि त्याच्या वांगडा खेळटले वाल्पेश्वर शिरोडा. फुडल्या मॅचीचो ड्रॉ करपाक हांव पळयतां नामदेव प्रभू. ही मॅच जातली दोनांक आणि ती पहिली टीम जाऊन असा गांजेश्वरी गांजेश्वरी वॉरियर्स नावेली. आणि त्याच्या वांगडा खेळटले कोण ते पळयात. दूधसागर बोरीम गांजेश्वर वॉरियर्स नावेली वर्सिस दूधसागर बोरीम. आमक तो उल्लास प्रभू कडे फुडल्या मॅचीचो ड्रॉ करपाचो. ही मॅच जातली तिनांक पहिली टीम कोणती पळया. आणि ती टीम जाऊन असा ड्रॅगन हो गेम. आणि त्याच्या वांगडा खेळटले ते कोण पळया. खोजोरेम एसएसीस ओल्डना. सात तारखेचो फुल ड्रॉ झाला. आता आठ तारखेक मुन्सिपाल्टी आणि हा मागता रत्नागर प्रभू मुन्सिपाल्टीचो पहिले टिमीचो ड्रॉ काढचो. ही मॅच जातली णवांक आणि ती जाऊन असा सत्यदेवी एफ सी. त्याच्या वांगडा कोण खेळले ते पळया. अनस्ट्रायकर पेड नेम आमकता आबाकडे फुडल्या मॅचीचो ड्रॉ करपाचो तेणे. ही मॅच जातली धांक आणि ती टीम जाऊन असा गुमटेश्वर मारगाव. आणि त्याच्या वांगडा खेळटले ते कोण पळया. केरकर ब्रदर्स फुडल्या मॅचीचो ड्रॉ करपाक हांव पळयतां सक्षम
सो क्षमा कडेन तिसरी मॅच आणि ती टीम जाऊन असा पहिली मॉर्निंग लायन्स साखळी आणि त्याच्या वांगडा खेळले रिद्धी वॉरियर्स कुडचरेम फुडल्या मॅचीचो ड्रॉ काढपा हा मागता दिनेशा कडे तेणे येऊन काढचो ही मॅच दोनांक आणि ती पहिली टीम जाऊन असा रॉयल वॉरियर्स काणकोणा आणि त्याच्या वांगडा खेळले कोणते पोयाद रॉयल वॉरियर्स काणकोणा वर्सीस कामाक्षी पोंडा ओके तुझ्या इचार ते लास्ट मॅच जो ड्रॉ करपाक कामाक्षी पोंडा हेजें नांव चेंज जाल्लें आहा सो तें नांव जावन आसा विरती वॉरियर्स विरती वॉरियर्स आणि लास्ट हा मग तो सुशांत केरकरा कडे हेणे येवचो ड्रॉ काढपाक लास्ट मॅच दिनांक कोण खेळले पोया आणि टीम जाऊन असा ऑटोटेक पेनजीम आणि त्याच्या वांगडा खेळले उमर बॉयस असा ड्रॉ आमचा तुम्ही बरोबर ना कधी बोलायचो असं कसं आहे तिथं बोलले रे पाच तारखेक पहिली मॅच णवांक जातली सतपुरुष क्रिकेटर्स सावरीम त्यांच्या वांगडा खेळटले ध्रुव पाडशे पाडशीम सेकंड मॅच धांक भुमिका लेवेन काणका वर्सीस दत्ता क्लासीस ओस्नोडा थर्ड मॅच अकरांक गणपती वॉरियर्स दारबांदोडा वर्सीस शांतादुर्गा कारापूर मागीर दोनांक मॅच जातली एस एम डी ब्रदर्स सुल्ला वर्सीस आर्वी क्रिकेटर्स तवालीम आणि लास्ट मॅच जातली ती पाच तारखेक हनुमान स्पोर्ट्स क्लब गोयली वर्सीस पीवायजी वॉरियर्स कुंडण्या हो जालो पाच तारखेचो आता स तारखेचो पहिली मॅच जातली
श्री ब्रह्मादेवी क्रिकेटर्स पाले वर्सेस दार सकाल खांडोला। सेकेंड मैच सेल्डम ब्लास्टर सेल्डम वर्सेस डिजल बॉयज अंजुना। थर्ड मैच राधाकृष्णेश्वर क्रिकेटर्स पाली वर्सेस आरवी कोरगाव। राखणेश्वर क्रिकेटर्स वर्सेस आरवी। सातेरी क्रिकेटर्स होंडा वर्सेस सीकेसी आडपोय। श्री बोडगेश्वर गिरीम वर्सेस गणपती वॉरियर्स उसगाव। हे झाल्यो स तारखेच्यो। सात तारखेची पहिली मॅच कॉलेम क्रिकेटर्स कॉलेम वर्सेस पापा लेवेन केरी। राधाकृष्ण फार्म्स वर्सेस शान स्ट्रायकर। सेकंड मॅच दांग। साई सातेरी क्रिकेटर्स कुट्टे वर्सेस वालपेश्वर शिरोडा। थर्ड मॅच फोर्थ मॅच गांजेश्वरी क्रिकेटर्स गांजेश्वरी वॉरियर्स नावेलीम वर्सेस दूधसागर बोरीम। लास्ट मॅच जातली सात तारखेक ड्रॅगन्स उगेम वर्सेस खोर्जियम क्रिकेटर्स हल्डोना। हे झालं पंचायत। आता मुन्सिपाल्टीच्यो फर्स्ट मॅच जातली सत्यादेवी एफ सी पेडणेम वर्सेस अंश स्ट्रायकर पेडणेम। सेकेंड मॅच जातली गुमटेश्वर मडगांव वर्सेस केरकर ब्रदर्स बोमा। थर्ड मॅच जातली मॉर्निंग इलेवन साकलीम वर्सेस रिद्धी वॉरियर्स कुडचडेम। चवथी मॅच जातली रॉयल वॉरियर्स काणकोणा वर्सेस विर्ती वॉरियर्स पोंडा। लास्ट मॅच जातली ऑटोटेक क्रिकेटर्स पणजीम वर्सेस उमर बॉयज वास्को। काय झालं ना वा आमचं पानपरागाचा फायनल ड्रॉ। एज पर शेड्यूल बिफोर 25 मिनिट्स रिपोर्टिंग टायम असतो सगळ्या टिमींक। इनकेस डिले झाले जाल्यार ओवर फायनलायज जातल्यो ओवरी कट जातल्यो तेन्ना मागीर तुमी एम्पायरांक ऑर्गनायजरांक कांय बिलीव करपाचें ना। आमकटा विवेक प्रभू कडेन तेणे येवन हांगासर वोट ऑफ थँक दिवचो सगळ्यांक। राजेन भाई कडेन मागता तेणे येवचे आनी वोट ऑफ थँक दिवचो। ह्या हेच्या बारीकशा सेमी ड्रॉच्या उद्घाटनांक पान परगांदो ऑर्गनायज केल्लो तेका आमचे जे गेस्ट लागले आमचे आबा आसले जेडपी मेंबर सरपंच तुळशीदास भाई तुमकां सगळ्यांक आयिल्ल्या बद्दल देव बरें करूं म्हणटा। तशेंच आमचे दादी संतोश आनी आमचो बाबन सर। सर थँक्यू वेरी मच। आमचे एम्पायरेक आसा सदगिरी साहेब ते आनी बाकी सगळे आमचे तुमकां आयिल्ल्या बद्दल सगळ्यांक थँक्यू वेरी मच ऑन बिहाफ ऑफ पानपराग आनी आमचो रत्नागर। थँक्यू।